नमस्कार, मी श्वेता स्वाद मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत इराणी चहा। इराणी चहा आणि साध्या चहा मध्ये हा फरक आहे की ह्याच्यामध्ये आपण आटवलेलं दूध वापरतो। काही ठिकाणी खवा वापरून देखील हा चहा बनवला जातो। आपण आज जी रेसिपी बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण आज कंडेन्स मिल्क वापरणार आहोत। हैदराबादी दम चाय या नावाने सुद्धा हैदराबाद साईडला हा चहा मिळतो। साहित्य घेतोय हे वापरून तुम्ही 2 कप चहा बनवू शकता। ज्या कपनी तुम्ही सर्व करणार आहात त्याच कपनी दूध आणि पाणी मोजून घ्या। इथे आता मी 3 कप पाणी घेतलंय। या पाण्यात आता हे सगळे मसाले घालणार आहोत। 1 इंच दालचिनीचा तुकडा आहे, 4 ते 5 मिरी, 3 वेलदोडे, 1 इंच आलं घेतलंय आणि 4 लवंगा घेतलंय। आता हे सगळे मसाले आपण थोडेसे ठेचून या पाण्यात घालणार आहोत। सगळे ठेचलेले मसाले आपण याच्यात घालतो। 3 टीस्पून चहा पावडर, 2 टीस्पून साखर घेतलीये। कंडेन्स मिल्क मध्ये ऑलरेडी थोडी साखर असते त्यामुळे मी इथे 2 टीस्पून वापरतेय। तुम्ही जर जास्ती गोड चहा पीत असाल तर 3 टीस्पून साखर घेऊ शकता। आता आपण चहाचं भांडं हे बंद करून घेऊया। जसं आपण बिर्याणीला कणिक लावून वाफ बाहेर जाऊ नये म्हणून ते भांडं पॅक करून घेतो, तसं आता आपण हे कणिक लावून हे भांडं पॅक करून घेणार। आता आपलं हे चहाचं भांडं रेडी झालंय। आता आपण गॅस ऑन करूया। ह्याला एक उकळी येऊन द्यायची आहे। त्याच्यानंतर बारीक गॅसवर आपल्याला हे असंच 30 मिनिटं ठेवायचं। इराणी लोकांसाठी जेवण म्हणजे फक्त भूक शमवण्यासाठी नसून ती एक संस्कृती आहे ज्यातून ते आपली ओळख, समाज, ताकद, प्रगती, कलात्मकता आणि सर्जनशीलता व्यक्त करतात। त्यामुळेच स्थलांतरित होणारा इराणी आपल्या सोबत पर्शियन जेवण पद्धती घेऊन येतो जेणेकरून त्याच्या संस्कृतीचंही स्थलांतर होईल। इराणी जेवण म्हटलं की भात, मटण, थोडे मसाले आणि खूप सारा सुकामेवा यांनी सजलेली डिशेस आठवते। कबाबची राजधानी म्हणवली जाणारी पर्शिया म्हणजेच इराण जगाला सर्वात जास्त केसर पुरवतो। जगातलं सर्वोत्तम केसर म्हणजेच रेड गोल्ड इथेच मिळत। इथे मी ज्या कपानी पाणी मोजून घेतलं होतं त्याच कपानी 3 कप दूध मोजून घेतलंय। हे फुल क्रीम दूध आहे। आता हे साधारण आपल्याला आठवून निम्म करायचं। या दुधात आपण आता 2 चमचे कंडेन्स मिल्क घालणार आहोत। जसं बासुंदी करताना आपण दूध आटवून घेतो तसंच आपण इथे दूध आटवून घेतोय। हे 3 कपाचं आपल्याला साधारण 1.5 कप दूध करायचं। दूध आता छान आटून क्रीमी झालंय। चहाचं पाणी पण आपलं आता रेडी आहे। एकदम छान कडक चहाचा वास येतोय आणि आता आपलं दूधही रेडी आहे। आपण 3 कपाचं 1.5 कपापर्यंत आटवून घेतलंय। छान घट्ट आणि क्रीमी झालंय। आता आपण बघूया की हा चहा सर्व कसा करायचा। आता आपण या कपमध्ये 1/4 कपच चहाचं पाणी घालायचंय आणि उरलेलं 3/4 कप दूध। जेव्हा तुम्ही सर्व करणार आहात तेव्हाच दूध आणि चहा एकत्र करायचा आहे। आधी दूध चहामध्ये एकत्र करून ठेवायचं नाहीये। आपला मस्त क्रीमी इराणी चहा रेडी आहे। बन मस्का आणि इराणी चाय सकाळची सुरुवात करायला एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। तुम्हीही करून बघा आणि कसा झालाय हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा। आणि अशा छान छान रेसिपींसाठी आणि मनोरंजनासाठी स्वरंग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।